नमस्कार, थोड़ा सा प्राणायाम। पूरा श्वास पूरा श्वास रिलॅक्स मध्ये। हे असं केल्यानंतर काय होतं? साधं उत्तर आहे, बरं वाटतं। का बरं वाटतं? मन शांत व्हायला सुरुवात होते हळूहळू, एका दोन श्वासात नाही। जसा जसा तुम्ही श्वास घ्याल तसं तसं तुमच्या मनातला गोंधळ कमी होण्यासाठी हे दीर्घ श्वसन अतिशय उपयोगी पडतं। पुन्हा दीर्घ श्वास बघा तरी तुम्ही। श्वास दीर्घ घ्यायचा, मात्र सहज बसायचं। साध्या बैठकीत मी सुद्धा साध्या बैठकीत बसलेलो आहे। दीर्घ श्वास घ्या भरपूर, हळूवार सोडायचं आहे। पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा, हळूवार सोडायचं आहे। रिलॅक्स मध्ये असं सतत 2-3-4 वेळा करायचं। पुन्हा थोडस काही क्षण शांत बसायचं। मनातला गोंधळ शांत करणे साठी हा उत्तम मार्ग आहे। सिंपल, सकाळची वेळ आहे, शुद्ध हवा आहे आणि अनुशे पोटी केलेला प्राणायाम लाभदायक ठरतो। रिकाम्या पोटी केलेला प्राणायाम नेहमी फायदेशीर असतो। पुन्हा 2-3 वेळा आपण श्वास घेऊ। संपूर्ण हवेनं पूर्ण भरलेला आहे पोटा। आता आपोआप कुंभक व्हायला लागला, आतमध्ये श्वास आपोआप रोखलेला आहे। पुन्हा आपण श्वास बाहेर सोडतोय। पुन्हा आपण श्वास घेतोय। पुन्हा आपण श्वास बाहेर सोडतोय। पुन्हा रिलॅक्स, मनातला गोंधळ शांत करण्यासाठी स्वस्त आणि मस्त अतिशय सुंदर उपाय सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी किमान प्रत्येक वेळा 3-4 दीर्घ श्वास घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने असे 6-8 वेळा केलं तर तुम्हाला रिलॅक्स वाटेल। उद्यापासून प्रयत्न करा, ठीक आहे।